कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU 32 बेडचे लेवल 2 व लेवल 3 NICU अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। गुटखा मावा हा व्यवसाय आता अवैध धंद्याच्या यादीत येतोय, मात्र अशा मावा खाणाऱ्यांची संख्या ही खूपच मोठी असून एखाद्या वेळेस दूध औषधे नसले तरी चालतात, मात्र मावा हा मिळालाच पाहिजे अशी वैचारिकता सध्या लोकांमध्ये निर्माण झाली। त्यामुळे माव्याचा धंदा हा बंद काळात देखील मोठ्या तेजीत चालतोय। मात्र हा धंदा अवैध असला तरी पोलिसाचे या मागचे आशीर्वाद मात्र वैध आहेत, कारण हा धंदा करायचा तर पोलिसांना हप्ता तर द्यायचाच हे गणित ठरलेले आहे आणि जे हप्ता देत नाहीत अशा मावा विक्रेत्यावर कारवाई होते, एवढेच खरे आहे। आज सरगम चौकातील एका मावा विक्रेत्याला काही पोलीस कर्मचारी पैसे मागायला गेले असता पोलिसांच्या त्रासाला कंटाळून या मावा विक्रेत्याने अशा बंद काळात मी किती वेळा तुम्हाला पैसे देऊ म्हणत थेट अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली। मात्र यानंतर या विक्रेत्याला पोलिसांनी सारवासाराव करून शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावरून पोलिसांचा अशा अवैध धंद्यात सहभाग आहे हेच दिसून येते। त्यामुळे असे हप्ते गोळा करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। वास्तविक शहरातील प्रत्येक मार्गावर मावा विकणारे लोक असून हे दोन पोलीस कर्मचारी शहरातील प्रत्येक भागात पेट्रोलिंग करत असून यावेळी असे पैसे गोळा करत फिरतात, त्यामुळे हे त्यांचेच पेट्रोलिंग आहे का असा प्रश्न जनतेतून येतोय। Thank you.